व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. हिवाळी अधिवेशन आहे, कोणत्या मुद्दे शिवसेनेचे लक्ष असणार? कोणत्या एकंदर आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रात अनेक मुद्दे आता समोर आपले आलेले आहेत. सर्वप्रथम पहिला मुद्दा तर आहे की कर्नाटक जो भाग आहे, आपला सीमा भाग जो कर्नाटक व्याप्त आहे, त्याच्यावर आपलं सरकार काही बोलत नाही आहे. सतत तिथून एक वेगळा स्टँड घेतला जातो आहे, कर्नाटकातून अग्रेसिव्ह स्टँड घेतला जातो आहे, पण आपलं जे घटनाबाह्य सरकार आहे ते काहीच बोलत नाही आहे. दुसरं म्हणजे इथून महाराष्ट्रातून बाहेर नेलेले जे प्रकल्प आहेत त्याच्यावर देखील अजून उत्तर आलेलं नाही. मी थेट चॅलेंज केलेलं मुख्यमंत्र्यांना, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, की माझ्याशी त्यांनी मीडियासमोर येऊन चर्चा करावी, ते अजून झालेलं नाही आहे. तिसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती असेल की आत्ता 2-3 महिन्यापूर्वीच भयानक पाऊस सगळीकडे पडलेला होता, पण ओला दुष्काळ आणि कुठेच मदत झालेली नाही. असे अनेक मुद्दे आहेत, ते आम्ही हाऊसमध्ये घेऊ होता. सभागृहाच्या आतमध्ये आणि बाहेर कशा प्रकारे रणनीती असणार आहे तुमची? मेळावा आहे बेळगावमध्ये, त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना नेत्यांना परवानगी नाकारली सरकारने, आणि दुसरं म्हणजे समितीच्या पदाधिकाऱ्यांना धरपकड सुरू केली. नाही, आपण बघितलं असेल हे सरकार घाबरट सरकार आहे. ज्या मिनिटाला तिकडच्या मुख्यमंत्र्यांची धमकी आली, इकडचे 2 मंत्री आमचे घाबरून गेलेच नाहीत तिथे. तर हे सरकार करायचं तरी काय? हे ना महाराष्ट्राचं सरकार आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, आणि सरकार लवकरच कोसळणार आहे. पण बेकायदेशीर सरकार, घाबरट सरकार पण झालेलं आहे हे लोकांसमोर आलेलं आहे. विदर्भात अधिवेशन होत आहे, विदर्भातले कोणते मुद्दे? विदर्भातले अनेक मुद्दे आम्ही तिथे घेऊ. आपण बघाल, आता आम्ही पायऱ्यांवर तर उभे राहून आवाज उठवण्याचा प्रयत्न करूच, पण हे सरकार कोणाचं ऐकतच नाही, कुठच्याच जिल्ह्याचं ऐकत नाही. आपण बघाल आता. फडणवीस नॅनो सेना असं म्हटलेलं काल. जाऊ दे, नॅनोचा तरी प्रकल्प इथे आहे ना, तो पण बंद केलाय. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्रातून जिल्हे तोडून दुसरीकडे न्यायचे, कारण कर्नाटकाची निवडणूक लागली, गुजरातची निवडणूक होती म्हणून प्रकल्प पळून नेले. कुठच्याच जिल्ह्याला न्याय द्यायचा नाही, शेतकऱ्यांचं ऐकायचं नाही, उद्योगपत्यांचं ऐकायचं नाही, सामान्य माणसाचं ऐकायचं नाही. ऐकतात तर नुसतं 40 गद्दारांचं, ऐकत राहा. आम्ही महाराष्ट्राचं ऐकू आणि काम करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.